आणि आता पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात. कोल्हापुरात आज अजित पवारांची उत्तरदायित्व सभा होणार आहे. या सभेच्या निमित्ताने अजित पवार कोल्हापुरात शक्ती प्रदर्शन करणार आहेत. शरद पवार यांच्या सभेनंतर अजित पवारांची होणारी सभा लक्षवेधी असेल. सभेसाठी कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली असून शहरात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे आज जळगावच्या दौऱ्यावरती येत आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जळगावात महापालिकेत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे. तर पिंपराळा इथं भव्य अशा अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण होईल. या दोन्ही कार्यक्रमानंतर दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरेंची जळगावातल्या मानराज पार्क मैदानावरती जाहीर सभा होणार आहे. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी आढावा घेतला. सरदार पटेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा कार्यक्रम या ठिकाणाची त्यांनी पाहणी केली. तर पिंपराळा परिसरात मानराज पार्क इथं होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या सभा ठिकाणाची सुद्धा पाहणी केली. यावेळी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांनी कार्यक्रमासंदर्भात सूचना दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज वायव्य चव्हाण सेंटर इथं बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादीचे आमदार खासदार आणि जिल्हाध्यक्ष या बैठकीला उपस्थित असतील. या बैठकीमध्ये प्रामुख्याने शरद पवार मतदारसंघनिहाय चाचपणी करणार असल्याचं बोललं जात आहे. नांदेडमधल्या धर्माबाद इथं एका कार्यक्रमासाठी माजी मंत्री अशोक चव्हाण आले होते आणि यावेळी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना घेराव घालण्यात आला. मराठा समाजासाठी राज्यभर आंदोलन सुरू असताना तुम्ही असे कार्यक्रम का घेता असा जाब एकानं चव्हाणांना विचारला. यावेळी कार्यक्रम अर्धवट सोडून अशोक चव्हाण निघून गेले. निवडणूक आयोगाच्या शिवसेनेबाबतच्या निकालावरती सर्वोच्च न्यायालयानं ताशेरे ओढलेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसबाबत निर्णय घेताना निवडणूक आयोग काळजीपूर्वक वागेल असं मत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं. काहींना पक्षविरोधी कारवाया केलेल्या आणि पक्ष फुटलेला नाही असं ते म्हणाले. मराठा आरक्षण आणि जालना इथल्या घटनेविरोधात सोमवारी मराठा संघटनांकडून ठाणे बंदची हाक देण्यात आली आहे. सर्व मराठा संघटनांसह सर्वपक्षीय नेत्यांनी या बंदला समर्थन दिलं. यासंदर्भात ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात सकल मराठा समाज संघटना तसंच सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. उद्धव ठाकरे यांच्या दुष्काळी दौऱ्यावरून खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी हे आधी केलं असतं तर बरं झालं असतं. आता नाटक करून काही फायदा नाही. सर्वात जास्त मदत शेतकऱ्यांना आमच्या सरकारनं केली असं देखील श्रीकांत शिंदे म्हणाले. मराठा आरक्षणाच्या किंवा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना त्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची सुद्धा भर पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेनं एसटी महामंडळाला आंदोलनाबाबत नोटीस दिली आहे. वाढीव दरानं महागाई भत्ता आणि इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचारी 11 सप्टेंबरपासून मुंबईत आणि 13 सप्टेंबरपासून प्रत्येक जिल्ह्यात आमरण उपोषणाला बसणार आहेत. आज मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान धीम्या मार्गावर हार्बरवरती पनवेल ते वाशी आणि पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल धीम्या मार्गावरती ब्लॉक असेल. त्यामुळे खरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होणार आहेत. एमएमआरसी मेट्रो 3 मार्गिकेचं काम युद्धपातळीवरती करते आणि या मार्गिकेतील पहिला टप्पा डिसेंबरमध्ये पूर्ण करण्याचा निर्णय एमएमआरसीनं घेतलाय. या पार्श्वभूमीवर एमएमआरसीनं ऑगस्टमध्ये पूर्ण झालेल्या कामाचा आढावा घेतला असून त्यानुसार मेट्रो 3 मार्गिकेचं 84.3% काम पूर्ण झालंय. मुंबई गोवा महामार्गावरील खारेपाटण ते बांदा या 115 किलोमीटरपर्यंत 4 लेन पूर्ण झाल्यात. तर पनवेलपासून सिंधुदुर्गच्या बॉर्डरवरती खारेपाटणपर्यंत 9 मीटरची सिंगल लेन पूर्ण झाली असून ती आजपासून सुरू होईल. त्यामुळे गणपतीत मुंबईवरून येणाऱ्या चाकरमान्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता सार्वजनिक बांधकाम विभागानं घेतली आहे. मध्य रेल्वेवर सध्या धावत असलेल्या सीएसएमटी ते मडगाव, सीएसएमटी ते साईनगर शिर्डी आणि सीएसएमटी ते सोलापूर आणि नागपूर ते बिलासपूर या चारही वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांनी पसंती दिली आहे. या चारही वंदे भारत एक्सप्रेसमधून महिन्याभरात 1,22,000 अधिक प्रवाशांनी प्रवास केलाय. यामधून मध्य रेल्वेला 10,72,00,000 रुपयांचा महसूल मिळालाय. मुंबईकर तसंच बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना आता मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवरती फिरता येणार आहे. कारण पालिकेकडून समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांसाठी आता मोबाईल टॉयलेटची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. महिला पुरुष आणि दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उपलब्ध असतील. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील 50%हून अधिक बसगाड्या भाडेतत्वावरील असून संबंधित कंत्राटदारांकडून या बसगाड्यांची देखभाल दुरुस्ती योग्य प्रकारे होत नाही. त्यामुळे बेस्ट उपक्रमानं भाडेतत्वावरती बसगाड्या घेणं बंद करून ताफ्यातील स्वतःच्या मालकीच्या बसेसची संख्या वाढवावी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करावी अशी मागणी आमची मुंबई आमची बेस्ट या संघटनेनं केली आहे.
मागील काही महिन्यांपासून मुंबईमध्ये क्षय रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या औषधांचा तुटवडा निर्माण झालाय. रुग्णांना कोणतीच औषधं मिळू शकलेली नाहीत. वेळेत औषधं न मिळाल्यास मुंबईसह राज्यामध्ये क्षयरोग रुग्णांच्या संख्येत पुन्हा झपाट्यानं वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. मुंबईमध्ये बेकायदा बॅनर बोर्ड तसंच होर्डिंगची संख्या दिवसेदिवस वाढतीय. यावरती पालिका कारवाई केव्हा करणार असा प्रश्न सामाजिक संस्थांकडून उपस्थित होतोय. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात जवळपास 6,000 अधिक पोस्टर आणि होर्डिंगवरती पालिकेकडून कारवाई करण्यात आली. मात्र त्यानंतर गोपाळकालाने येणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं ही कारवाई थंडावली की काय असा प्रश्न सर्वसामान्य मुंबईकरांना पडलाय. मुंबईतल्या डोळ्याच्या संसर्गाची साथ आता आटोक्यात आलेली असताना शनिवारी 50 रुग्ण आढळल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं दिली आहे. तर राज्यामध्ये दिवसभरात डोळ्याच्या संसर्गाचे 351 रुग्ण आढळले. ज्या भागामध्ये डोळे येण्याची साथ सुरू आहे त्या भागात घरोघरी सर्वेक्षण केलं जात आहे. दडी मारलेला पाऊस राज्यातील अनेक भागात पुढील महिनाभर बरसणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक जिल्ह्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज मुसळधार पाऊस कोसळेल असा इशारा हवामान खात्यानं वर्तवलाय. तर मुंबईत मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलाय. संपूर्ण ऑगस्ट महिना विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा पावसानं दमदार हजेरी लावली. मुंबईमध्ये आज येलो अलर्ट देण्यात आलाय. तर वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा देखील अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. नवी मुंबईमध्ये एक महिना दडी मारलेल्या पावसानं पुन्हा हजेरी लावली आहे. तर 3 दिवसांपासून मोरबे धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. धरण 96.64% भरलंय. धरणाची पातळी 87.33 वरती पोहोचलीय. पाऊस असाच सुरू राहिला तर पुढील 2 दिवसात धरण भरेल असा अंदाज महानगरपालिका अधिकाऱ्यांनी वर्तवलाय. सोलापूर जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यामुळे टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पंढरपूर सांगोला या शहरांना उजनी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मात्र पिकांना पाणी सोडण्याबाबत निर्णय न झाल्यामुळे बळीराजाच्या चिंता वाढल्यात. भिवंडी वाडा मनोहर रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. सध्या खड्ड्यांमुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनलाय. मागील आठवड्यात खड्ड्यात दुचाकी आदळून झालेल्या अपघातामध्ये 22 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर 10 वर्षात रस्त्यावरती 423 कोटी रुपये खर्च झाले. हा रस्ता बांधून त्यावरती 1,00,000 रुपयांचा टोल वसूल करणाऱ्या सुप्रीम कंपनीनं मात्र डागडुजीकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं आणि आता दुरुस्तीची जबाबदारी जिजाऊ कन्स्ट्रक्शन रोड बिल्डर प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे असून त्यांना वर्षभरात 69 कोटी मोजल्यानंतर सुद्धा रस्त्यावरती खड्डे जायचे तेच. पुण्यामध्ये नॅक मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांवरती आता थेट कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. नॅक मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांना नोटीस द्यावी. दिलेल्या कालमर्यादेत प्रक्रिया पूर्ण न केलेल्या महाविद्यालयांचे पुढील काळात नवीन प्रवेश थांबवणे, प्रवेश संख्या कमी आणि मर्यादित करणे तसंच त्यांची परीक्षा केंद्र रद्द करणे अशा कारवाई करण्याचे आदेश उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आता विद्यार्थ्यांसाठी रात्र अभ्यासिका उपलब्ध उपक्रम सुरू करण्यात आलाय. पालिकेच्या आणि खासगी शाळांमध्ये शिकणाऱ्या 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. संध्याकाळी 6 ते रात्री 8 या वेळेत अभ्यासिका सुरू राहणार आहेत. पंडित दीनदयाळ शर्मा योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा शुभारंभ अंधेरी इथल्या कोलडोंगरी नित्यानंद मार्ग पब्लिक स्कूल इथे करण्यात आलाय. गणेशोत्सवाची वैभवशाली परंपरा असलेल्या पुणे शहरामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यानुसार सीसीटीव्ही जाळ्याच्या माध्यमातून उत्सवावरती तिसऱ्या डोळ्याची करडी नजर ठेवली जाणार आहे. शहरभरात तब्बल 1,800 सीसीटीव्हीद्वारे वॉच ठेवला जाणार असून नोंदणीकृत गणेश मंडळांनी सुद्धा परिसरात सीसीटीव्ही बसवण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. ठाणे खिडकाळी भिवंडी एसी बसचा प्रवास नवीन धावणाऱ्या बसेसमध्ये 40 प्रवासी बसतील एवढी आसन क्षमता त्यांच्यामध्ये आहे आणि त्यानुसार शनिवारपासून या बसेस घोडबंदर ते बोरिवली मार्गावरती सुरू करण्यात आल्या आहेत. याशिवाय ठाणे ते खिडकाळी या मार्गावर देखील ही बस सुरू करण्यात आली आहे. तर ठाणे ते भिवंडी या मार्गावर देखील येत्या 2 ते 3 दिवसात 2 इलेक्ट्रिक बसेस सुरू केल्या जाणार असल्याची माहिती परिवहन विभागानं दिली आहे. माथेरानला फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना मुक्कामाचं आता टेन्शन असणार नाही कारण पर्यटकांची हॉटेलधारकांकडून होणारी लूट थांबवण्यासाठी मध्य रेल्वेनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसप्रमाणेच आपल्या माथेरान स्थानकात स्लीपिंग पॉड्स उभारण्याचा निर्णय घेतलाय. पर्यटकांना किफायतशीर दरात या पॉडमध्ये मुक्काम करता येणार आहे आणि सदरचे पॉड्स हे बीओटी तत्वावरती उभे केले जाणार आहेत. कराड येथील महामार्गावरती कोल्हापूर नाका इथे एका ट्रकचा अपघात झाला. या अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रक उलटताच
ट्रक उलटतानाचा व्हिडिओ रात्री उशिरा समोर आलाय. G20 शिखर परिषदेसाठी भारतामध्ये आलेल्या ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली. यावेळी दोन्ही बड्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या वतीने ऋषी सुनक यांना शुभेच्छा दिल्या. साताऱ्यातील दहीहंडी उत्सवात खासदार उदयनराजे त्यांच्या विशेष अंदाजात कॉलर उडवत डान्स करताना दिसले. तालीम संघ मैदानावरती गोविंदोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी उदयनराजे भोसले गाण्याच्या तालावरती थिरकले. साताऱ्यामध्ये दहीहंडी उत्सव दणक्यात साजरा झाला. यावेळी तिकडे गर्दी नसेल तर आमच्या दहीहंडी कार्यक्रमात सामील व्हावं असा टोला खासदार उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना लगावला. आपल्या प्रेमामुळे सातारकरांचं आपल्यावरती इतकं प्रेम असल्याचं ते म्हणाले. पुण्यामध्ये अजित पवार समर्थक माजी नगरसेवकांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. हक्क मागून मिळत नाही तर हक्कासाठी लढावं लागतं अशा आशयाचे बॅनर समर्थकांकडून झळकावण्यात आले. पुणे कॅन्टोनमेंट भागामध्ये काँग्रेसकडून जनसंवाद यात्रा काढण्यात आली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात यात्रा काढण्यात आली. यावेळी काँग्रेसचे इतर बडे नेतेही उपस्थित होते. राजकारण आणि समाजकारणात त्रुटीची गरज असून आपल्याला त्रुटी बनायचे अशी भूमिका पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. पाटोद्यामध्ये स्वागत झाल्यानंतर त्या बोलत होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजस्थानमधील माजी राज्यमंत्री राजेंद्रसिंह गुढा हजारो समर्थकांसह शिवसेनेत सामील झाले. महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा पक्ष प्रवेश आहे. महाराष्ट्राबाहेर सुद्धा शिवसेना पक्ष संघटना बळकट करण्यासाठी शिवसेनेनं आक्रमक सुरुवात केली आहे. बीडच्या पाटोदामध्ये शिवशक्ती परिक्रमेनंतर पंकजा मुंडेंचं जंगी स्वागत करण्यात आलं. फटाक्यांची आतषबाजी करून 700 किलो वजनी हार दाखवण्यात आला. विशेष म्हणजे 21 जेसीबीच्या माध्यमातून पंकजा मुंडेंच्या ताफ्यावरती पुष्पवृष्टी करण्यात आली. भुसावळमध्ये लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. रावेर मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीचं शिवधनुष्य एकनाथ खडसेंनी उचलावं असं विधान जयंत पाटलांनी केलं होतं. मात्र ही जागा काँग्रेसकडून लढवली जात होती तर भाजपकडून सध्या रक्षा खडसे या खासदार आहेत तिथे. त्यामुळे रावेरमधील निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. रश्मी शुक्ला यांच्या विरोधातील एफआयआर रद्द केल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमक झाले. सरकार सत्तेच्या भरोशावर खऱ्याचा खोटा आणि खोट्याचा खरं करत असल्याची टीका त्यांनी केली. आमची सत्ता आल्यावर नव्यानं रश्मी शुक्ला विरोधात चौकशी सुरू करावी लागेल असं ते म्हणाले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन आणि ए राजा या दोघांनी सनातन धर्माविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याच्या निषेधार्थ वाशिमच्या मंगळूरपेठ शहरामध्ये भाजपच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. यावेळी उदयनिधी स्टॅलिन आणि ए राजा यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. गेल्या 10 दिवसांहून अधिक काळ आमरण उपोषण करणाऱ्या मनोज रांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतलाय. सरकारनं अर्जुन खोतकर यांच्याकडे बंद लिफाफ्यात शासन आदेश पाठवला. मात्र त्यात सरसकट मराठ्यांना आरक्षणाची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे माझं आमरण उपोषण सुरू राहील असं त्यांनी सांगितलंय. मनोज जरांगे पाटलांना अटक करण्याची मागणी कुणबी सेनेकडून करण्यात आली आहे. जरांगेंची भूमिका एकतर्फी असून त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांना अटक करा अशी मागणी विश्वनाथ पाटलांनी केली आहे. त्यासोबत कुणबी सेनेकडून तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. नांदेडच्या धर्माबादमध्ये अशोक चव्हाण यांना मराठा समाजाकडून घेराव घालण्यात आला. त्यामुळे कार्यक्रम अर्धवट सोडून अशोक चव्हाण यांना परतावं लागलं. मराठा आरक्षणासाठी काय केलं असा सवाल करतानाचा आंदोलकांचा व्हिडिओ व्हायरल झालाय. मराठा आणि ओबीसींमध्ये वाद निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचं काम भाजप करत असल्याची टीका नाना पटोलेंनी केली. ते भंडाऱ्यात बोलत होते. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधला. पंकजा मुंडे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला आरसा दाखवलाय. मराठा समाजाला शब्द नकोय, शिवाय दिशाभूल सुद्धा नकोय, तर ठोस चर्चा करून टिकाऊ आरक्षण हवंय असं त्या म्हणाल्या. मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी शासनानं जीआर काढलाय. मात्र मनोज जरांगे पाटील सरसकट आरक्षणावरती ठाम आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री इथल्या मराठा आंदोलकांना आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी काही आंदोलक आणि पोलिसांच्या मध्यस्थीमुळे मोठा अनर्थ टळला. आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांना अंगावरती डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यवतमाळमध्ये मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आलं. जालन्यातील लाठीचार्जच्या घटनेच्या निषेधार्थ प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध करण्यात आला. मराठा आरक्षणावरती तातडीनं तोडगा काढा, अन्यथा रस्त्यावरती उतरू असा इशारा छावा संघटनेनं दिला. पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत हा इशारा देण्यात आलाय. दरम्यान आरक्षण न मिळाल्यास एकाही मराठा आमदाराला मतदान करणार नसल्याचं सांगण्यात आलंय.
गणेशोत्सव अगदी काही दिवसांवरती येऊन ठेपला आहे. सर्वांनाच बाप्पाच्या भेटीची ओढ लागली आहे. यावर्षी प्रत्येक मंडळ काहीतरी आगळं वेगळं करणार आहेत आणि त्यामुळे यंदा गणेशोत्सवाला अधिकच रंगत आली आहे. मुंबईच्या काही गणपतींचं आगमन झालं असून तरुणाईचं खास आकर्षण असलेल्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा पार पडला आणि चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचं यंदाचं 104 वर्ष आहे. चिंचपोकळीतील चिंतामणी मंडळ म्हणजे मुंबईतील एका जुन्या मंडळापैकी एक आहे. पंढरपुरात सर्वात मोठं आरोग्य शिबिर घेण्यात आलं असून नॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली आहे. या शिबिरात 11,64,000 रुग्णांची आरोग्य तपासणी झाली. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांचा सन्मान करण्यात आला. यवतमाळमध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील 4 मॉड्यूल ऑपरेशन थिएटरचं उद्घाटन करण्यात आलं. पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन झालं. अकोला पातूर जिल्हा परिषद शिक्षकांचं रक्तदान शिबिर घेण्यात आलं. यावेळी रक्त घ्या पण आम्हाला शिकवू द्या अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात आली. शिक्षकांना अशैक्षणिक कामं देऊ नयेत अशी मागणी करण्यात आली. चंद्रपुरातील बल्लारपूर तालुक्यातल्या कळमना जंगलामध्ये वाघाचा बछडा अशक्त अवस्थेत आढळला. उपचारादरम्यान या बछड्याचा मृत्यू झाला. प्रशासनाकडून सध्या यासंदर्भात अधिक तपास सुरू आहे. नालासोपऱ्यात रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली असून अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एका दुचाकीच्या अपघातामध्ये एक वृद्ध गंभीर जखमी झाला. दरम्यान महानगरपालिकेकडे वारंवार मागणी करूनही रस्ते दुरुस्ती केली जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला. अहमदनगरमध्ये मढी देवस्थानच्या विश्वस्त मंडळातील पदाधिकाऱ्यांना बरखास्त करून पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांना कायम राहण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिलेत. अध्यक्षपदावरून विश्वस्त मंडळात वाद झाला होता. या बातम्यांसोबतच वेळ झाली बुलेटिनमध्ये. आता इथेच थांबण्याची. नमस्कार.